उद्या आहे शनिदेवाचा वार शनिवार। या चार राशींचे फुलासारखे चमकेल भाग्य। ज्योतिषशास्त्र अनुसार ग्रह नक्षत्राची हालचाल बदलत राहते, ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात। ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्राची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात, परंतु त्यांच्या हालचाल योग्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवू लागतात। बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो, याला थांबविणे शक्य नाही। मित्रांनो, आज आम्ही तुम्हास अशा चार राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मागे लागलेली पीडा स्वतः शनिदेव दूर करणार आहेत आणि या चार राशींच्या जीवनात आनंदाचे क्षण सुद्धा येणार आहेत। यांचे भाग्य फुलासारखे चमकणार आहे। या व्हिडिओमध्ये करिअर, शैक्षणिक, कौटुंबिक, प्रेम, वैवाहिक, आर्थिक, आरोग्य अशा सर्व प्रकारचे राशी भविष्य तुम्हाला सांगणार आहोत। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया त्या चार राशीबद्दल। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। या राशीच्या लोकांना आयुष्यात संपत्ती मिळेल, तुमच्या समोर नवीन संधी येतील, आपल्यासाठी काळ खूप शुभ देणार आहे, आयुष्य मोठ्या यशस्वीतीने समृद्धी होईल, कुटुंबात सुखाची सुरुवात होईल, धन आणि संपत्तीमध्ये सतत वाढ होईल, वैवाहिक आयुष्यातील चालू असलेले समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते, आपण आपली जुनी कर्ज परतफेड करण्यास सक्षम असाल, सामाजिक वर्तुळ वाढेल, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आधार मिळेल, कार्यालयातील सहकाराचे तुमचे संबंध दृढ असतील, बॉस आपल्या कामाची प्रशंसा करू शकेल, जे आरोग्य सेवेशी संबंधित आहेत त्यांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळू शकेल, जुना व्यवसाय करार तुम्हाला अचानक नफा देऊ शकतो, आपल्याला समाजातील काही चांगल्या लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, आपण कोणत्याही सरकारी संस्थेच्या कामात आपला पाठिंबा देऊ शकता। आपण एखाद्या मोठा व्यवसाय करण्यास जात असाल तर आपण निश्चितपणे अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी। आपण जे काही कामे सुरू कराल त्यात आपण निश्चित यशस्वी व्हाल। तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीची कॉल येऊ शकते। आपण आपल्या शब्दाने प्रत्येकाला प्रभावित करण्याची सक्षम असाल। करिअरमध्ये काही मोठा यश मिळू शकतो। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या काही कामामध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत। तुम्हाला बऱ्याच दिवसापासून कामात त्रास होत असेल तर आता तुम्हाला आराम मिळेल। आपणास एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते। तर चला मग जाणून घेऊया त्या चार राशीबद्दल। यामधील पहिली भाग्यवान राशी आहे कर्क राशी। आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्व सूत्र आहे। सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातून जन्मला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे। आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य ते प्रकाश मार्ग दाखवेल। आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकतो। आज तुम्ही योग्य बचत करण्यास यशस्वी व्हाल। घरातील कुणी सदस्याचे व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता, तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे। आज अचानक प्राणायाम करण्याचे योग आहे। हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल। आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस तुमच्या कामाने आनंदी होईल। व्यावसायिक आजही व्यवसायात नफा कमवू शकतो। यामधील दुसरी भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी। फूट पडणारे विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा। आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील, आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडचणी निर्माण होतील। आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा। कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा। तुमची कृती प्रेमापेटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका। आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनपूर्ण असेल। तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल।
आपल्या गरजेचं कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल, परंतु या वेळेचा उपयोग तुम्हाला तुम्ही हिशोबाने करू शकणार नाही। यामधील तिसरी भाग्यवान राशी आहे मकर राशी। आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अति खाण्यामध्ये आनंद मागू नका। अचानक पैसे आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील। तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने व आत्मविश्वासाने वाटचाल कराल। पाताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे। अन्य देशातील लोकांची व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे। आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की तुम्ही गरजेचं कामांना करणे विसरून जाल। तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे। आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल। करिअर विषयक संधी अधिक विस्तारासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा। तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे। वर चढ करण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या। यामधील चौथी भाग्यवान राशी आहे कुंभ राशी। आरोग्य एकदम चोख असेल। ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाचे लाभ होण्याची शक्यता आहे। एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा। प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करा। एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे। तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितलात तर तुम्ही मान्यता पावाल। रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेबसिरीज पाहू शकता। तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा किंवा तुमची जोडीदार स्वतःला खूप नशीबवान समजते आहे। या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या। लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल। तुमच्या शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकता। तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्यांचे विश्वसनीय जाणून घ्या अथवा धन हानी होऊ शकते। मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराश होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला भेटूयात नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।